रेमेडीज इंजेक्शन निर्मात्या कंपनीमध्ये बॅचेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे केंद्र सरकारनं निर्मिती बंद केली होती. मी सुद्धा या निर्मात्या कंपनीच्या मॅनेजर सोबत बोललो असून निर्मितीमध्ये झालेला प्रॉब्लेम आता दूर झाला आहे. मात्र आता हे सर्व प्रॉब्लेम दूर झाले असून लवकरच या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा बंद होणार असून 1 ते 2 दिवसांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांकरता हे इंजेक्शन बाजारामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात येणार आहे. मात्र या गोष्टीचा फायदा घेत जर कोणी या औषधाचा काळा बाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये त्यांच्या इंजेक्शन निर्मात्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातले काही बॅचेस हे जरा त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्रग कंट्रोल अथॉरिटी यांनी त्याला त्या बॅचेस रिजेक्ट केल्या आणि त्या रिजेक्ट केल्यामुळे खऱ्या अर्थाने आज तात्पुरता तुटवडा निर्माण झालेला आहे. हा तात्पुरता तुटवडा निश्चित प्रकारे पुन्हा सुरळीत होईल. गव्हर्नमेंटच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सुद्धा मोठ्या पद्धतीनं ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. कलेक्टर्सनी सुद्धा आपापल्या स्तरावर ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाकी कुठलीच अडचण नाही. फक्त निर्मात्या कंपन्यांमध्ये तुटवडा म्हणजे बॅचेस रिजेक्ट केल्यामुळे या तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा आहे. 2 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील हे मला 100% खात्रीनं सांगायचं आहे. कारण राज्य शासनानं मागील 10 वर्षापासून PUC चे दर वाढवले नाहीत. ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे चालकांचा खर्च वाढलाय, त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असून PUC केंद्र चालवणं कठीण झालं असल्याचा दावा ऑल PUC सेंटर असोसिएशननं केला आहे. त्यामुळे PUC चे दर 1 ऑक्टोबरपासून 2 ते 3 पट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून PUC सेंटर्स बंद होते, त्यामुळे याचा मोठा फटका चालकांना बसला आहे. अनेकांनी कर्ज काढून PUC मशीन खरेदी केल्या, त्यातच ऑनलाईनमुळे आर्थिक खर्च वाढलाय. सध्याची वाहनं BS4 असल्यानं त्यांना 1 वर्षाची PUC देणं बंधनकारक आहे, त्यामुळे अनेक समस्या सध्या PUC चालकांना भेडसावत आहेत. राज्य सरकारनं मराठा समाजातील असंतोष दूर होण्याकरता ज्या आर्थिक घोषणा केल्या त्याला कार्यक्षम शासकीय यंत्रणा उभारून आणि अर्थसंकल्पीय तरतूद करूनच त्या रीतसर अंमलात आणाव्यात, तरच त्याचा फायदा मराठा समाजाला होईल अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. EWS च्या आरक्षणाच्या पर्यायापेक्षा ECBC च्या आरक्षणाचं कवच देणं ही मराठा समाजाची मागणी आहे. नुसत्या आर्थिक तरतुदी करून मराठा समाजाचा असंतोष दूर होणार नाही. सारथीच्या माध्यमातून ठोस उपाययोजना तातडीनं राबवणं गरजेचं आहे. तसंच 2015-16 दरम्यान शासनानं ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या त्याचा उहापोह परत एकदा या राज्य सरकारनं केलाय, त्यामुळे राज्य सरकारनं मराठा समाजातील अभ्यासक आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि इतर अभ्यासकांची यांची जर गोलमेज परिषद भरवली तरच काही ठोस निर्णय सर्व चर्चेअंती घेता येईल असं म्हणत राज्य सरकारनं आरक्षणाबाबत ठोस भूमिका न्यायालयात मांडण्याकरता जी सकारात्मक भूमिका घेतली आहे त्याचं स्वागत मराठा क्रांती मोर्चानं केलं आहे. हे निर्णय घेत असताना आमची मागणी अशी होती की ESBCचा जो वर्ग आहे आणि ते जे आरक्षण आहे ते टिकून ते कसं टिकवता येईल आणि त्याच्या ज्या सवलती आहेत ज्या दिलेल्या आहेत आर्थिक सवलती ज्या मुलांना दिलेल्या आहेत त्यांच्या मुलांचे ज्या काही ॲडमिशन्स आहेत ज्या ॲडमिशन्स ऑलरेडी झालेल्या आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, काहींची प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि अशा विद्यार्थ्यांच्या काही MPSC च्या परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षेच्या जे काही विविध ॲडमिशन्स आहेत किंवा त्याच्या प्रक्रिया आहेत, ही जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे संरक्षित व्हावी अशी आमची मागणी आहे. त्याच्यावरती कुठेही काही भाष्य झालेलं नाही आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जे पूर्वी EWS चं आरक्षण केंद्र शासनाने दिलंय त्याच्यामध्ये मराठा समाज नव्हे तर